पेट्रोल पंपाच्या नोझल मशीनच्या प्रमाणपत्रासाठी 6,000 रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात अटक केली. या संदर्भात अधिक माहिती अशी की पौर येथील एका पेट्रोल पंप धारकाला आपल्याकडील 4 नोझल मशीनचे टॅपिंग करून प्रमाणपत्र हवे होते. या संदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैद्यमापन शास्त्र विभागाकडे अर्ज केला होता. येथील निरीक्षक विवेक सोनू झरेकर वय 54 यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी 1,500 याप्रमाणे एकूण 6,000 रुपयाची लाचेची मागणी केली. या संदर्भात संबंधित व्यक्तीने लाच रुचवत प्रतिबंधक खात्याच्या जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधून सदरची माहिती सांगितली असता ACP पथकाने सापळा रचून वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक विवेक झरेकर यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाच लुचपत विभागाचे DYSP यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक SK बच्छाव व NN जाधव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे या पथकाने केली. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.